झी 24 तास एक पाऊल पुढे। लोकप्रतिनिधी असलेल्या विजय दरडांचं प्रत्यक्षात आर्थिक धंदे कसे सुरू आहेत त्याची पोलखोल करणारी ही जबरदस्त बातमी आहे। विजय दरडांनी त्यांच्या ऑफिशियल लेटर हेडसाठी जाहिरातींची मागणी केलेली आहे। आमच्या हाती त्यासंदर्भातलं पत्र लागलेलं आहे। त्या पत्रामध्ये दरडांनी लेटर हेडवर दिवाळीसाठी जाहिराती मागवलेल्या आहेत। ऑफिशियल लेटरवर बिझनेससाठी त्यांनी जाहिराती मागवलेल्या आहेत। विजय दरडांना त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या बिझनेसची जास्तच काळजी आहे हेच यातून दिसून येतं। विजय दरडांसंदर्भातली ही अतिशय खळबळजनक बातमी आहे। विजय दरडांनी आपल्या खासदारकीच्या लेटर हेडवर नेमका काय जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे ते सुद्धा पाहूयात। लोकमत दरवर्षी दीपोत्सव या दिवाळी अंकाच्या माध्यमातून लोकांना आनंद देतो। अनेक मोठ्या कंपन्या या अंकासाठी जाहिरात देतात। या अंकाचा खप 2 लाखांहून अधिक आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाहिरात पोहोचवण्याचा हा उत्तम मार्ग आहे। लोकमत, लोकमत समाचार, दीपोत्सव, दीपभव, दिवाळी अंकामध्ये इनसाइड टेबल स्पेस, रंगीत जाहिरात 2,70,000 रुपयांमध्ये छापण्यात आम्हाला आनंद होईल। माजी आयपीएस अधिकारी वायपी सिंग दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। वायपी जी, काय सांगाल, ऑफिशियल लेटर हेडवर अशा प्रकारे जाहिरातींसंदर्भात मागणी करणं काय याविषयी सांगता येईल? एका पेपरमध्ये जे ऑफिशियल लेटर हेड असतील मग त्याच्याकरता कसं वापर करायचं त्याचा, तो स्टेट एम्ब्लेम ऑफ इंडिया ऍक्ट आहे 2005 चा, त्यामध्ये तशी तरतूद आहे की अशा प्रकारच्या ज्यामध्ये सरकारी सील्स असतात त्याचा वापर जे आहे नुसतं सरकारी कामाकरता करू शकतात, आणि जर खाजगी कामाकरता त्याचा वापर केला मग हा जे आहे एम्ब्लेम कायद्याचं उल्लंघन आहे। आणि जर खाजगी बिझनेस कोणी ऑफिशियल लेटर हेडवर करतायत मला असं वाटतं हे फक्त चुकीचं नव्हे परंतु त्यापेक्षा गैरकायदेशीर सुद्धा आहे आणि त्यामध्ये एक गुन्हा पण होतात। नक्की अशा ऑफिशियल लेटर हेडवर जाहिरातींची मागणी करणं आपण म्हणताय की हे योग्य नाहीच आहे, तर काय कारवाई होऊ शकते जर ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत तर? आता या केसमध्ये जे एम्ब्लेम ऍक्ट आहे त्यामध्ये अशी तरतूद आहे की जर कोणी व्यक्तीने एम्ब्लेमचा गैरवापर केला मग त्यांच्या विरुद्ध खटला चालू शकते, परंतु त्या खटला चालू व्हायच्या आधी केंद्र सरकारची मंजुरी पाहिजे म्हणजे सँक्शन पाहिजे, त्यांची सँक्शन शिवाय कोर्टात खटला चालवता येणार नाही। म्हणून मला असं वाटतं की त्यांनी एक खासदार म्हणून जे ऑफिशियल स्टेशनरीचा स्वतःचा खाजगी व्यवसाय करता त्यांनी वापर केलेला आहे मग एम्ब्लेम ऍक्ट मध्ये गुन्हा आहे। आणि लोकसभाचे जे सेक्रेटरीएट आहे त्यांना याची दखल घेतली पाहिजे आणि त्यानंतर खटला बांधण्याची परवानगी केंद्र शासनाकडे त्यांना करायला पाहिजे आणि जे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर आहे त्यांना तसं खटला करण्याची परवानगी द्यायला पाहिजे, परंतु जोपर्यंत त्यांना परवानगी होत नाही तोपर्यंत कोर्टात त्यांच्या विरुद्ध खटला चालू शकत नाही। नक्की धन्यवाद वायपी, ही माहिती दिल्याबद्दल। वायपी सिंग आपल्याबरोबर होते दूरध्वनीवरून। लोकप्रतिनिधी आहेत, समाजसेवेचं व्रत त्यांनी घेतलेलं असे। विजय दरडा ज्यांनी ऑफिशियल लेटर हेडवर जाहिरातीची मागणी केलेली आहे, कुठेतरी हे बेकायदेशीर असल्याचं वायपींनी सुद्धा सांगितलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।